आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या आणि महायुतीच्या नात्यावरती एक खास भाष्य केलंय. महायुतीत आहे पण नातं घट्ट नसल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आणि महायुतीच्या पत्रकार परिषदेला बच्चू कडू यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं सुद्धा आणि त्यामुळेच बच्चू कडूंच्या या वक्तव्याला महत्त्व आहे. दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी कडू यांच्यावर काय वक्तव्य केलंय तेही पाहूया. महायुतीच्या मुंबईतील पत्रकार परिषदेला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते. पण महायुतीत असलेले बच्चू कडू यांना पत्रकार परिषदेचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू मंत्री होते, मात्र मंत्रीपदाची परवा बच्चू कडूंनी केली नाही आणि त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली. महायुतीला बच्चू कडूंनी पाठिंबा दिला पण बच्चू कडूंना मंत्रीपद काही मिळालं नाही. बच्चू कडूंचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती पण ही शक्यता काही प्रत्यक्षात आली नाही. त्यामुळेच की काय महायुती सोबत नातं घट्ट नसल्याचं बच्चू कडू म्हणाले. महायुती तर आहे पण राजकारणात फार नाही आहे, सरकारमध्ये आहे पण पक्षाच्या मीटिंगला मी जास्त जात नाही किंवा त्यांच्या बैठकी असल्या तर माझं काही फार जास्त त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट नाही राहत, सहभागी नसतं. त्याच्यामुळं राजकीय फार युतीसोबत आमचं घट्ट आहे असं तर काही सध्या नाही आहे. महायुतीला पाठिंबा देणारा माजी मंत्री आणि आजी आमदार नातं घट्ट नसल्याचं सांगत असल्यानं तसंच पक्षाच्या बैठकांना जात नसल्याचं वक्तव्य करत असल्यानं सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडणं साहजिक होतं. त्यामुळे किती तारखेला बच्चू कडूंना बोलावलं जाणार आहे हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं. आम्ही प्रत्येक जिल्हास्तरीय 14 तारखेच्या आधी आमची महायुतीची बैठक होणार आहे. आमचे सर्व घटक पक्ष त्या बैठकीला येणार आहे. आज फक्त तारीख जाहीर करायची होती म्हणून आम्ही एक शॉर्ट नोटीसवर तिघे एकत्र आलो की एक महायुतीची बैठक आमची होईल, त्याच्यामध्ये आम्ही सर्व पक्षाला बोलू. लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच बच्चू कडूंनी नाराजीचा सूर आळवलाय, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे. आता महायुतीचे नेते घटक पक्षांसोबतचं नातं कशा प्रकारे घट्ट करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.